तर बघा या ठिकाणी नुकतेच मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे बघा तर आपल्या सर्वांना माहिती आहे जे काय आपले पहिल्यांदी संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्त होते त्यांच्या जागा बघा विवेक फणसाळकर लक्षात ठेवा विवेक फणसाळकर हे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली लक्षात ठेवा विवेक फणसाळकर पुढचा प्रश्न काय बघा नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन उप या ठिकाणी आपलं आहे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतलेली तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे काही देवेंद्र फडणवीस हे यांनी बघा महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आणि नवीन मुख्यमंत्री कोण बनलेत बघा एकनाथ शिंदे लक्षात ठेवा एकनाथ शिंदे हे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत यांच्या अगोदर कोण होते बघा उद्धव ठाकरे ते कितवे होते व्यक्तीनुसार एकोणीसावे होते आणि जे का एकनाथ शिंदे बघा व्यक्तीनुसार हे कितवे आहेत बघा विसावे मुख्यमंत्री बनलेले आहेत अजित पवार कोण होते हे सुरुवातीचे यांच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर उपमुख्यमंत्री होते अजित पवार तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपण जे काही व्हिडिओ बनवला होता त्याची पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त तीस रुपयाला तुम्हाला ती पी डी एफ मिळणार आहे बघा नवीन नियुक्त्या त्याचप्रकारवर जे काही चालू घडामोडी आत्ताच्या लेटेस्ट त्या सगळ्या तुम्हाला मिळणार आहेत फक्त पी डीएफ बघा तीस रुपयाला आपल्याला मिळणार आहे तुम्हाला काय करायचं आहे जो काय आपला फोनपे नंबर आहे बघा इथं स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी यावर तुम्हाला तीस रुपये पाठवायचे आहेत आणि स्क्रीनशॉट त्याच नंबरला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशीला काय करायचं आहे सेंड करायचं आहे हे जे काय तीस रुपये आहेत बघा मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे महत्त्वाचे चालू घडामोडी असणार आहेत असं समजायचं की दोन वाडापाव खाल्ले आपण त्यामुळे ज्यांना ज्यांना एपीडफला पाहिजे असेल त्यांनी आपल्या खाली जो काही स्कॅनर दिलेला स्कॅन करू शकता किंवा जो काय आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी व्हॉट्सअपला त्याची तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता तीस रुपयाचा तुम्हाला जे काही स्कॅनर दिसते त्यावर तुम्ही स्कॅन करून तीस रुपये किंवा जो काही फोन पे नंबर त्यावर पाठवू शकता सध्याची कितवी राष्ट्रपती निवडणूक झाली एकदम आय एम पी क्वेश्चन आहे त्याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी सोळावी राष्ट्रपती निवडणूक सध्याची झालेली बघा ही सोळावे निवडणूक आहे कारण पहिल्या वेळेस जे काय राजेंद्र प्रसाद आहे हे भारताचे बघा दोन वेळा राष्ट्रपती राहिले होते व्यक्तीनुसार बघा चौदावे रामनाथ कोविंद होते आणि पंधरावे राष्ट्रपती हे कोण आहे सध्याचे आता मुर्मू आहेत लक्षात ठेवा मुर्मू आहेत दुसरा प्रश्न आहे भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये भारताचे जे काय राष्ट्रपती आहे त्याबद्दल माहिती सांगितलेली तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता कलम बावन्नमध्ये बघा याची माहिती सांगितलेली भारतीय राज्यघटनेच्या कलम बावनमध्ये याची माहिती सांगितलेली पुढचा प्रश्न खूप आय एम पी सर्वांनी पाठ झालाच असा आता सर्वांचा भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण बनलेले आहेत विहिर विर आय एम पी क्वेश्चन आहे तो ऑप्शन क्रमांक ए द्रौपदी मुर्मू बघा भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती बनलेले आहेत लक्षात ठेवा द्रौपदी मुर्मू बघा दुसऱ्या महिला राष्ट्रपती यांचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्नला झाला होता मयूरभंज या ठिका ओडिसामधील मयूरभंज या ठिकाणी हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती या ठरलेल्या आहेत भारताच्या पंधराव्या क्रमांकाचे राष्ट्रपती ठरलेले आहेत झारखंडच्या राज्यपाल म्हणून यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीसपर्यंत बघा कार्यभार बघितला होता भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या आपल्या सर्वांना माहिती प्रतिभाताई पाटील होत्या त्या भारताच्या बाराव्या राष्ट्रपती होत्या त्यांचा कार्यकाळ होता दोन हजार सात ते दो दोन हजार सात ते बारा आत्तापर्यंत फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीच दोन वेळा रा भारताचं राष्ट्रपतीपद काय केलेलं आहे भूषवलेलं आहे आणि मित्रांनो बघा आपण एक चालू घडामोडीची पिडप बनवली होती सर्वांना माहिती आहे ती जर कोणाला पिडप पाहिजे असेल लास्ट सिक्स मंथ जे काय आपलं सगळं चेंज झालेलं घडामोडी आहे ती फक्त तुम्हाला तीस रुपयाला मिळणार आहे तुम्हाला काय करायचं आहे तीस रुपये आपलं जो काही फोनपे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशीला सेंड करायचं आहे लगेचच्या लगेच तुम्हाला ताबडतोब पिढप पाठवली जाईल पुढचा प्रश्न आहे बघा द्रौपदी मुर्मूया कोणत्या राज्याच्या आहेत काय प्रश्न आहे द्रौपदी मुर्मूया कोणत्या राज्याच्या आहेत तर लक्षात ठेवा ओडिसा राज्याचे आहेत द्रौपदी मुर्मूया ओडिसा राज्याच्या आहेत बघा पुढचा प्रश्न काय आहे बघा आत्तापर्यंत किती राष्ट्रपतींनी दोन वेळेस राष्ट्रपती पद भूषवलं आहे तर बघा कुणी भूषवलेलं आहे तर ते आपण बघितलं मौगशीक डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बघा ती पूर्णपणे काम करते पुढचा प्रश्न आहे द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे तर बघा पंधराव्या राष्ट्रपती आहेत लक्षात ठेवा पंधराव्या राष्ट्रपती आहेत या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं हो नाही द्रौपदी मुर्मू भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून काय झालेले आहे निवडून आलेले आहेत परंतु सोळावे राष्ट्रपती निवडणूक होती बघा ही निवडणूक विचारली तर सोळावी राष्ट्रपती विचारले तर पंधराव्यात बघा तर बघा त्या भारताच्या दुसऱ्या महिला आणि आतापर्यंतच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत यापूर्वी बघा प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांनी कार्यभार बघितला होता पॉइंट लक्ष ठेवायचे बघा आपल्याला द्रौपदी मुर्मू भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून एकवीस मे दोन हजार बावीसला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलं तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी विवेक कुमार लक्षात ठेवा विवेक कुमार यांना दोन हजार बावीसमध्ये मे दोन हजार बावीसमध्ये नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव नियुक्त केलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवीन सल्लाकार कोण बनलेत तरुण कपूर बनलेले आहेत लक्षात ठेवा तरुण कपूर भारतीय सेनाची पहिली महिला कॉम्बेट लडाकू एव्हिटर कोण बनली आहे राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक ए कॅप्टन अभिलाषा बाराक ह्या बांधलेल्या आहेत बघा ऑप्शन क्रमांक ए कॅप्टन अभिलाषा बाराक बांधलेले आहेत पुढचा प्रश्न बघा दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झालेली दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोण नियुक्त झालेले आहेत तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती सतीशच चंद्र शर्मा हे दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले आहेत तर बघा कोणकोणत्या ठिकाणी नवीन मुख्य न्यायाधीश नियुक्त झालेले आहेत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सतीश चंद्रा हे नियुक्त झालेले आहेत उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विपिन सांघी हे नियुक्त झालेले आहेत त्याच्यानंतर बघा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय याचे बघा न्यायमूर्ती अमजद एस सय्यद नियुक्त झालेले आहेत राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एस शिंदे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कोण आहेत बघा न्यायमूर्ती रश्मीन एम त्यानंतर बघा तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया लक्षात ठेवा तेलंगणा उच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत न्यायमूर्ती उज्ज्वल भुया तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण बघा चारशे लाईक ठेवू बघा लगेच लाईकचे बटन टच करा सर्वांनी तुम्हाला व्हिडिओ बघतानी फक्त लाईकचं बटन टच करायचं लगेच करा चा। मित्रांनो टच केल्याने काहीच होणार नाही आपल्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट फक्त चारशे लाईक लाईक केलं तर मित्रांनो की माझी मेहनत शंभर टक्के काम करते पुढचा प्रश्न आहे बघा नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आला आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए परमेश्वरन अय्यर लक्षात ठेवा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून परमेश्वरन अय्यर यांना नियुक्त करण्यात आलेले बघा ते अमिताभ कांत यांचं स्थान घेतील तीस जूनला ते ती रिटायर होतील त्यांचा कार्यकाळ बघा दोन वर्षाचा असेल नीती आयोगाची स्थापना बघा एक जानेवारी दोन हजार पंधराला झालेली याच्या अध्यक्ष कोण आहेत नरेंद्र मोदीत बघा आणि सीईओ कोण आहेत परमेश्वरन अय्यर नवीन उपाध्यक्ष बघा डॉक्टर सुमन बेरी हे पण लक्ष ठेवून हो महत्वाचे पॉइंट होते आपण डिस्कस केले महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे व्यक्तीनुसार कितवे मुख्यमंत्री झालेले आहेत व्यक्तीनुसार कितवे मुख्यमंत्री झालेले आहेत तर बघा वीस नंबरचे हे मुख्यमंत्री झालेले आहेत एकोणीसावे कोण होते बघा उद्धव ठाकरे साहेब होते आता हे वीस नंबरचे एकनाथ शिंदे झालेले आहेत बघा यांच्याविषयी आपण माहिती बघू महाराष्ट्राची बघा हे व्यक्तीनुसार विसावे आहेत पदानुसार बघा तिसावे मुख्यमंत्रीत पदानुसार तिसावे मुख्यमंत्रीत यांचा मतदारसंघ जो काय विधानसभेचा आहे बघा कोपरी पाच पाखाडी बघा यांच्या यांच्या पत्नीचं नाव आहे बघा लता शिंदे मुलगा आहे बघा श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्टला झाला होता लक्षात ठेवा नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्टला पुढचा प्रश्न आहे बघा नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष कोण बनलेले आत्ताच आपण बघितलं तर नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष बनलेत बघा डॉक्टर सुमन बिरी ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे देशाचे पंचवीसावे कोण बनलेत आपल्या देशाचे पंचवीसावे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण बनलेले आहेत राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक बी राजीव कुमार बघा नवीन मुख्य आयुक्त बनलेले आहेत बघा राजू राजीव कुमार यांनी बघा पंधरा मे दोन हजार बावीसला ला सुशील चंद्रा यांचं स्थान घेतलेलं आहे कोणाचं सुशील चंद्रा यांचं तर लक्षात ठेवा पंचवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत आपले राजीव कुमार दोन हजार बावीस तेवीस साठी भारतीय उद्योग परिसंघाचे नवीन अध्यक्ष कोण निवडले आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कोण बनलेत बघा संजू बजाज बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक संजू बजाज पुढचा प्रश्न आहे बघा नॅश तर मित्रांनो तुम्ही जर रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी बघा बेस्ट पुस्तक आपण आणलेत बघा रेल्वे भरतीसाठी दर्जेदार उपयुक्त पुस्तक आहेत या ठिकाणी बघा सामान्य अध्ययन संच आठ हजार पाचशे भाग एक बघा ग्रुप डीसाठी स्पेशल आहे त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी रेल्वे भरतीसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे त्यानंतर रेल्वे भरतीसाठी ग्रुप डी स्पेशल सामान्य विज्ञान नोटसुद्धा आपल्यासाठी अवेलेबल आहे जे काय स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार या सरांचंही तुम्ही नक्कीचे पुस्तक घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी कॉल पण दिलेला यांचा नंबर पण दिला त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्याला आपण काय म्हणतो एन आय एन आय एचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक डी दिनकर गुप्ता हे बघा एन आय एचे नवीन बनलेले आहेत बघा महासंचालक लक्षात ठेवा दिनकर गुप्ता नेक्स्ट क्वेश्चन हे बघा पंधरा मे दोन हजार बावीसला त्रिपुराचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ ग्रहण केली पंधरा मे दोन हजार बावीसला कोणी त्रिपुराचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली तर ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर मानिक सहा ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर मानिक सहा पुढचा प्रश्न आहे बघा मे दोन हजार बावीसमध्ये माध्यमिक शिक्षण बोर्ड त्याला आपण काय म्हणतो सी बी एस सी याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी निधी छिब्बर यांना याचं अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेले आहे ऑप्शन क्रमांक सी निधी छिब्बर यांना नियुक्त केलेला आहे पुढचा प्रश्न आहे जून दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणाला लोक वित्त आणि निधी संस्थेचे नवीन निदेशक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक बी प्रो आर कविताराव लक्षात ठेवा प्रो आर कविताराव यांना जून दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रीय लोकवित्त आणि निधी संस्थेचे नवीन निदेशक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे बघा पुढचा प्रश्न आहे जून दोन हजार बावीस मध्ये केंद्र सरकारने कोणाला प्रसार भारतीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी याचा अतिरिक्त प्रभार म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए मयंक कुमार अग्रवाल लक्षात ठेवा मयंक कुमार अग्रवाल यांना पुढचा प्रश्न काय बघा ब्रिटिश काउन्सिलचे इंडिया यू के टुगेदर सीजन ऑफ कल्चर चे अम्बेसिटर म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी ए आर रहमान ए आर रहमान यांना नियुक्त करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न आहे मे दोन हजार बावीसमध्ये आय डी बी आय कोणती बँक आहे बघा आय डी बी आय बँकचे अंशकालीन अध्यक्ष म्हणून कोण नियुक्त झाले अंशकालीन अध्यक्ष म्हणून कोण नियुक्त झाले तर ऑप्शन क्रमांक सी टी एन मनोहरन लक्षात ठेवा टी एन मनोहरन तर बघा इचं काय लॉंग फर्म आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याची स्थापना एकोणीसशे चौसष्टला ला झालेली मुख्यालय कुठे बघा मुंबई या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न आहे कोणाला पंच्याहत्तरवी आरोग्य सभा समितीचे अध्यक्ष नियुक्त केला आहे राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक ए राजेश भूषण लक्षात ठेवा कोणाला पंच्याहत्तरवी आरोग्य सभा समितीचे अध्यक्ष नियुक्त केलेलं आहे तर बघा राजेश भूषण नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मे दोन हजार बावीसमध्ये उत्तर प्रदेश सरकारने कोणाला आपल्या राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आलेले राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी अजय कुमार मिश्र लक्षात ठेवा अजय कुमार मिश्र यांना नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीचे नवीन उपराज्यपाले कोणाला नियुक्त केला आहे काय प्रश्न आहे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीचे नवीन उपराज्यपाल कोण बनले आहेत बरोबर उत्तर बघायचं ऑप्शन्स क्रमांक कु डी विनय कुमार सक्सेना लक्षात ठेवा विनय कुमार सक्सेना यांना राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीचे नवीन उपराज्यपाल म्हणून नियुक्त केलेले विनय कुमार सक्सेना पुढचा प्रश्न बघा आलोक कुमार चौधरीने कोणत्या बँकेचे नवीन प्रबंधन निर्देशक इथे बघा कोणत्या बँकेचे नवीन प्रबंधन निर्देशक म्हणून कार्यभार सांभाळला आहे राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक डी भारतीय स्टेट बँक त्याला आपण काय म्हणतो एसबीआय तर यांनी बघा एक जून दोन हजार बावीसला आश्विना आश्विनी भाटियाकाचं स्थान घेतलेलं आहे एस बी आय चे अध्यक्ष कोण आहेत बघा दिनेश कुमार खारा आहेत एस बी आयची ची स्थापना एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला झालेली आहे मुख्यालय कुठे बघा मुंबई या ठिकाणी आयची स्थापना सर्वांना माहिती आहे खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाईप करा पुढचा प्रश्न आहे जून दोन हजार बावीसमध्ये कोण आर बी एल बँक आर बी आयने आर बी एल बँकेचे नवीन एम डी आणि सी ओ बनले आहेत तर बघा आर बी एल बँकेचे राईट आन्सर ऑप्शन क्रमांक बी आर सुब्रकुमार आर सुब्रमण्य कुमार कोण बनलेले आहेत बघा आर सुब्रमण्य कुमार बनलेले आहेत तर या ठिकाणी बघा आर बी एल बँक आर बी एल बँकेची स्थापना एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये झालेली मुख्यालय मुंबई या ठिकाणी याचा लाँग फॉर्म आहे बघा रत्नकर बँक लिमिटेड काय रत्नकर बँक लिमिटेड पुढचा प्रश्न बघा मे दोन हजार बावीसमध्ये ऑस्ट्रेलियाचे नवीन प्रधानमंत्री कोण बनले मे दोन हजार बावीसमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री कोण बनले आहेत राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए एन्थनी अल्बानीस लक्षात ठेवा एंथनी अल्बानीस यांनी कोणाचं स्थान घेतलेलं आहे बघा स्कॉट मॉरिसनचे स्थान घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा स्लोवेनिया स्लोवेनियाचे प्रधानमंत्री बनलेले बघा रॉबर्ट गोलब आल्बानियाचे राष्ट्रपती कोण बनले जनरल मेजर बजराम बेगज सोमालियाचे राष्ट्रपती हसन शेख मोहम्मद कोण बनले हसन था शेख मोहम्मद पुढचा प्रश्न बघा केंद्राने सशस्त्र सीमा बल म्हणजे काय येस एस बीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाला नियुक्त केलेलं आहे केंद्रीय सशस्त्र सीमा बल येस एस बीचे नवीन महासंचालक म्हणून खालीलपैकी कोणाला नियुक्त केलेलं आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी एस एल थाओसेन लक्षात ठेवा एस एल थाओसेलांना नियुक्त केलेलं आहे तर बघा सशस्त्र सीमा बल याची स्थापना एकोणीसशे त्रेसष्टला झालेली सशस्त्र सीमा बलचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे मे दोन हजार बावीसमध्ये अमेरिकी व्हाईट हाऊसची पहिली अश्वेत महिला प्रेस सचिव म्हणून नामित केलं त्यांचं नाव विचारलं आपल्याला राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक बी नाव खूप महत्त्वाचं आहे कैरीन जिन पियरे लक्षात ठेवा कैरीन जिन पियर यांना अमेरिकी व्हाईट हाऊसची पहिली अश्वेत महिला प्रेस सचिव म्हणून काय केलेलं आहे नियुक्त केलेलं आहे नामित केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा यल अँड टी लार्सन अँड टुब्र कंपनीचे एम डी आणि सी ओ कोणाला नियुक्त केला आहे एम डी आणि सी ओ कोणाला नियुक्त केलं तर बघा यस एन सुब्रमण्यम लक्षात ठेवा यस एन सुब्रमण्यम यांना नियुक्त केलं आहे पुढचा प्रश्न आहे नुकतेच लोकपाल अध्यक्षाचा अतिरिक्त प्रभार कोणाला मिळाला आहे लोकपाल अध्यक्ष यांचा अतिरिक्त प्रभार कोणाला मिळाला आहे तर प्रदीप कुमार मोहंती कोणाला प्रदीप कुमार मोहंत यांना अतिरिक्त प्रभार मिळालेला आहे भारतीय मूळची मोहिंदर केमिदा कोठे पहिली दलित महिला मेयर निवडली गेली आहे राईट आन्सर हे लंडन या ठिकाणी निवडली गेली आहे कुठं लंडन या ठिकाणी निवडली गेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाला दोन हजार बावीस चोवीससाठी साठी असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शन ऑथॉरिटीसाठी अध्यक्ष नियुक्त केला आहे तर कोणता देश आपला भारत देश बघा भारत देशाला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेला आहे पुढचा प्रश्न आहे ऑइल इंडिया लिमिटेड ऑइल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक म्हणून कोणाला नियुक्त केलं आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी रणजित रथ त्यांना ऑइल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक म्हणून नियुक्त केलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे नवीन महानिदेशक म्हणून कोणाला नियुक्त केला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी रजिस गेरा यांना राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे नवीन महानिदेशक म्हणून नियुक्त केलेले किंवा ते बनलेले आहेत